उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक आपल्या कारखान्याचे चेअरमन प्रशांत दादा व्हाईस चेअरमन आरोग्य पाटील चौदकोटी सहकारी साखर कारखान्याचे उपस्थित असलेले सर्व आजी माजी संचालक या परिसरातील ग्रामपंचायतीचे सगळे आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच कंटाबुकीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी संचालक आमच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सर्व उपस्थित पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी आणि ज्यांचा ज्यांचा आपण सर्वांचा सत्कार करणार आहोत ते सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित सर्व बंगाली प्रतिनिधी मी प्रशांताला पाहते आणि कारखान्याच्या सर्व संचालकांचं छत्रपती शिक्षण संस्थेच्या सर्व आमच्या शिक्षक बांधवांचं त्यांचे आभार मानतो की प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं कारखान्यावर कॅन्यू केला जातो आणि कार्यक्रम आयोजित करताना असा एकच हेतू असतो की जे विद्यार्थी विद्यार्थिनी दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण एक नंबर आणि दोन नंबर तालुक्यामध्ये उत्तीर्ण होतात त्यांच्या पाठीवरती कुठेतरी शाबासकीची थाप पडली पाहिजे त्यांना एक त्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे अजूनही ते डबल वेगाने त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये त्यांनी एक अभ्यास करून कुठेतरी अजून फायदे मिळाले पाहिजे हाच खरं तर यामागे उद्देश असतो. मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स आपल्या या भागामध्ये मिळाले त्या सर्वांचं पूर्णपणे मी अभिनंदन करतो. मी प्रशासनाचं प्रास्ताविक बातम्याने ऐकत होतो त्यांनी आपल्या छत्रपती शिक्षण संस्थेविषयी त्यांनी एक अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाविषयी त्यांनी दादांनी मागायची आपल्या सर्वांना सविस्तर अशी माहिती सांगितली. शेवटी शिक्षण संस्थेमध्ये अनेक अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु कारखान्याच्या माध्यमातून कारखाने चांगल्या प्रकारचं सहकार्य आमच्या कारखान्याचे संचालक मंडळाने शिक्षण संस्थेला केल्यामुळं निश्चित छत्रपती शिक्षण संस्थेचं काम आमचे शिक्षक बांधव शिक्षिका बांधव एक चांगलं काम या संस्थेमध्ये करतायत त्याचाही निश्चित प्रकारे एक आनंद आमच्या सारखे तालुक्याचा लोकप्रतिनिधी राहताना निश्चित प्रकारे आम्हाला आहे. आज खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या तालुक्यामध्ये जो निकाल आहे दहावी आणि बारामती इंदापूर असं बारामती असं त्यात आपला बारावीचा निकाल साधारणतः 96% आणि 51% आणि दहावीचा निकाल 97% आणि 45% असा लागलेला आहे. आणि तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्याचा विचार केला तर संस्कृती विनायक चांदारे ही आपली कलमची 30,000 आपली मुलगी तिला 98.80% मार्क आणायची पास झाले. आणि तालुक्यामध्ये दुसरा नंबर जो आलेला आहे ते श्रावणी विनोद शिंदे तिला 98% मार्क पडलेले आहेत. आणि तिसरा नंबर आलेला तो गायत्री संतोष आठोळे त्यांना 97.80 हा तिला तालुक्यामध्ये 3 नंबर आलेले आहेत. आणि छत्रपती शिक्षण संस्थेचा जर विचार करायचा छत्रपती केला तर आपल्या संस्थेमध्ये कुमारी वैष्णवी श्रीकांत निंबाळकर हिला 95.40% मार्क मिळत असता आपल्या शिक्षण संस्थेमध्ये सर्वात जास्त मार्क मिळवले तर निवडून राहिली 5 झालेली आम्हाला काय सांगत तोंडात निवडून निवडून असता निवडून राहिले समजून घ्या तुम्ही. आणि दुसरा नंबर आलेला आहे कराडे विधानिका संतोष हिला 94.80% मार्कपैकी 5 झालेले. तिसरा नंबर येतो चौकुली आदर्श
गौडा तिला 93.80 इतके मार्क पडले की सांगायचं स्थापन तालुका आणि आपली शिक्षण संस्था यामध्ये एक चांगलं यश निश्चित प्रकारे आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी करून निर्माण घेतलेलं आहे. आणि मला तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचंय की आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी आज मुलं मुली आहेत आणि आम्ही पाहतोय की दिवसेंदिवस उत्तीर्णामध्ये जास्त प्रमाण कुणाचं होत आहे, समजून घ्या. त्या मुलींचं प्रमाण हे ज्यादा निश्चित प्रकारचं म्हणजे ह्या मुली मेहनत करत आहेत आणि तुम्ही पण कमी नाही आहे. तुम्ही पण सगळेजण मेहनत कष्ट हे दुरुस्त सर्वजण घेत आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची बाबा हो की आज तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या मित्रमंडळींच्या, तुमच्या वर प्रेम करणाऱ्या आजच्या आजोबांच्या, तुमच्या सगळ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यापेक्षा पूर्ण करण्यासाठी हे दिवस तुम्हाला खूप महत्वाचे आहे. त्या दिवसामध्ये तुम्हाला जेवढं कष्ट करताय, मेहनत करताय, घाम करताय, जेवढं तुम्हाला ठिकाणी दाखवताय तेवढा प्रयत्न आयुष्यामध्ये करणार आहे. तुम्ही जेवढं ह्या 2-3 वर्षामध्ये 4-2 वर्षामध्ये जेवढी मेहनत करता, कष्ट घ्यायचा, कुठेतरी चिंता आणि ठिकाणी मला बांधाल तर भविष्य तुमचं हे चांगलं राहणार आहे.